मला असं वाटतं बहुतेक सगळ्या सूचना मी तुम्हाला वेळोवेळी देत आलेलो आहे अगदी धार्मिक वगैरे या सगळ्या उत्सवांसुद्धा आता परवानगी दिली जाणार नाही हे तुम्हाला सांगितलेलं आहे आणि मला असं वाटतं की माझा माझ्यापेक्षा तुमच्यावरती जास्त विश्वास आहे माझ्यावरती आहेच आत्मविश्वास आहेच कारण जे माझे आजोबा सांगायचे जे माझे वडील म्हणजे शिवसेना प्रमुख सांगायचे की आत्मविश्वासासारखं दुसरं बळ नाही जर तुमच्यात आत्मविश्वास असेल तर तुम्हाला जगात कोणी थांबवू शकत नाही आज आत्मविश्वासाची गरज आहे जी माझ्यामध्ये आहे ती ताकद माझ्यात आहे ही ती ताकद तुमच्यामध्ये सुद्धा आहे माझ्या महाराष्ट्रामध्ये आहे आत्मविश्वास जर का असेल तर कोणी आपल्याला हरवू शकत नाही आज आत्मविश्वासासारखं एक मोठं शस्त्र मोठं अस्त्र हे आपल्या हातामध्ये आहे या आत्मविश्वासाच्या आपल्या पोलाती एकजुटीवरती मी तर म्हणतो त्या कोरोनानी वाटेल तेवढ्या धडका माराव्या हा शेवटी संयमाचा खेळ आहे पेशन्स गेम ज्याला म्हणतो ज्याचा संयम आधी तुटेल तो हारेल कोरोना आपली परीक्षा बघतोय एक साधा जीव तो आपली परीक्षा बघतोय आणि त्याच्यासमोर जर का आपण गुडघे टेकले तर मग कशाला आपण शिवरायचं नाव घ्यायचं हो आपला महाराष्ट्र हा शूरांचा वीरांचा संतांचा हा महाराष्ट्र आहे इकडे धैर्याला कमी नाही शिस्तीला कमी नाही जिद्दीला कोणी कमी नाही आणि लढायला तर आम्ही मागे पुढे बघतच नाही लढणार आणि जिंकणार जय हिंद जय महाराष्ट्र